करून दौरला की एका अर्थान दिसच ना कन्नडान बरयल्लो मजकूर एका बटनचे कोंकणीन अनुवादित करून शकता इतली सोय सिडेकान करून दौरली हा अर्थ हे सगळे जे नवीन तंत्रज्ञान असा त्या तंत्रज्ञानाचो वापर आणि ते आता जे नवीन ट्रान्सलेटर तर ते बऱ्यातऱ्यान या क्षेत्रात प्रोफेशन करू हे अशी सुरुवात जाय करून व आवड आसपाचो विषय आवडीन घेऊन्टरिली कोणी व थोपोव शकना तुका बेसिकली अनुवादाची आवड आज आम्ही पळयतात गोयंतर पाचेशे तरणाटे भाषा विषय घेऊन पदवीधर जातात त्यांच्या नोकरीचं फुडार जर आम्ही पळल खूप तो दुबावी असा कितल्या जणांना नोकऱ्यो मेळटल्यो हो, खबर ना अशा वेळाचेर किती करू येता तर असे एक साधन तुमच्या दारात आयल्ले असं okay. की जे एक व्यापक विश्व असा जे ओपन असा तुमच्या खातीर आणि जर पडची ना एक स्वाभिमान तुम्ही तुमचे जीवित घालोव शकता अशा एक फुडार तुमच्या दारात असा गरज किती असा तर मिनिमम दोन भाषांचे प्रभुत्व गरज असं अनुवादान फक्त दोन भाषांचे प्रभुत्व असून चलचे ना जे इंग्लिशीन म्हणतात सटल मिनिंग म्हणजे त्या भाषेत सूक्ष्म अतिसूक्ष्म अर्थ जो असा तो दुसऱ्या भाषेवर भरपाची तुमची ताकद आणि त्या भाषेची संस्कृताय जी आसा ती समजून घेऊन त्या भाषेन अनुवाद करपाची तुमची कळाशी या दोन गजाली थंय तुमकां निर्माण करच्यो पडटल्यो ताज्या खातीर साधना जाय वाचन जाय दोनी भाशांतले व्यासंग जाय प्रामुख्यान जर तुमी भाशेचो विद्यार्थी आसा जाल्यार फक्त एकूच भाशा न्ही तर किमान दोन भाशा आनी भितरली एक देशी आनी एक परदेशी भाशा ह्या दोगांचे प्रभुत्व असो ह्या फिल्डान येवपा खातीर खूब आवश्यक तर परदेशी तर एका वेगळ्या हेचोच विशय आसा सत्राचोच विशय आसा हांव ताजेर आयज चड उलयना वेळ कमी आशिल्ल्यान पूण परदेशी भाषांचे महत्व असे की एक जरी परदेशी भाषा जर येता असत गोच्या संदर्भात जर उचल गोन जवळ जवळ सगळ्या देशांचे टुरिस्ट गोयात येतात okay. तांना असं जर एखादो टुरिस्ट गाईड मेळो की त्यांच्या भाषे जुजबी व्यवहारीक भाषेन त्यांच्याकडे संवाद साधप आणि ज्यो जो गोतल्या दहा बारा दिसांच्या राबितातल्य गजाली असतात तिथे त्यांच्या वांगडा शेअर करू शकतो जर अशा तर हाय अर्निंग प्रोफेशन आणि दुसरं काय ना दोन हजार अकरा जे जागतिक दरा दरा करियर्स uh, खचे बरे त्यांची जे लिस्टींग झाले त्यांना दोन हजार अकरा पहिल्या पन्नासा भीत अनुवादक ही कॅटेगरी आशिल्ली ओके okay. uh, सर तुम्ही म्हटलं की आमचे सगळे शासकीय व्यवहार जे असतात ते कोकणीन जा, जातात मराठीन जातात आणि आमी तेंका पहिले स्थान देतात तर अशा शासकीय uh, uh, किने ट्रान्सलेटरांधी असतात गोयच्या संदर्भातच पळोवया आमी नॅशनल सोडून देऊया आज गोयां जवळ जवळ दीडशे सरकारी खाती महामंडळं बी आसात या प्रत्येकाची अशी धर की फक्त पाचशेच पानं ट्रान्झलेट करत किती करप ट्रान्सलेट त्यांचे एक्ट्स त्यांचे डिड्स त्यांचे स्टेट्यूट्स त्यांचे कॉन्स्टिट्युशन्स त्यांचे आचार संहिता सगळ्या तरच तरेन जे त्यांचे काम असं पळय ताची पाचशेच पानां एका खात्याची जर धरली जातर हजार पानांचं मजकूर गोंयांत ट्रान्सलेशना खातीर उपलब्ध असा गोंयची राजभास कोकणी आणि सहभाषेचा दर्जा मराठी आशिल्ल्यान दोन्ही भाशांनी अनुवाद हे जाय लोकांच्या माहिती आनी होच जर बिझनेस सामको नजीकच्या काळातलं पळलो फुडल्या पाच वर्षात लागी लागतं दोन ते तीन कोटींचा व्यवसाय खाती उपलब्ध असा इतकं साधे प्रॅक्टिकल उदाहरण हा म्हटलं ह्याच्या बाहेर हवे खासगी क्षेत्र असं ते धरूच ना म्हणजे सरकारी राजभास कायदा जो असा तो सत्याऐशातला म्हणतात की प्रत्येक देऊळ प्रत्येक गांवकारी ही जी आम्ही आमच्या गोयातली ताणी आपले आपले सगळो मजकूर जो असा तो देशी भाषे उपलब्ध ग्राम ग्रामसभा जी आज ताच्या मुखार योपी प्रत्येक प्रकल्प गावात येऊपी व त्याचे ई आय ए आणि ई एम पी पर्यावरणीय आघात त्याचे अहवाल आणि त्याचे व्यवस्थापन अहवाल हे जवळ जवळ सातशे आठशे पानांचे काम असतात बंधनकारक बंधनकारक असा कायद्या आणि म्हणून खासगी क्षेत्रांत जे अनुवादा हा गोत स्कोप असा ते तर भरपूर असा सरकारी ह्याच्या परस फक्त सरकारी दोन तीन कोटीचं सांगतो विषय आणि म्हणून युवकांनी मला दिसना की आणि नोकरीचे किंवा ह्याच्या फाटल्यान लागपाची गरज असा आमच्या तरणाट्यांनी व विषय आपल्या मुखार दवरचो आणि आपले काम या नदरेतल्यानंतर सुरू करचे बरोबर आता पहिले की गोष्ट हल्लीच नामफलक जे असतात नेम सगळ्यांचे नेम प्लेट्स जे असतात ते कोकण करपाचो कायदो सरकारान केलो तातूतल्यान इतकी उलाढाल झाली इतक्या अनुवादकांक तातूतल्यान काम मिळं आमंत्रण पत्र आज सरकारची जी आज ती कोणी मराठीतल्या येतात आणि लागून एक नवीन व्यवसाय खूप बारीक बारीक व्यवसाय जे असतात ते गोय या संदर्भात निर्माण झाले okay. पहिले की म्हटले की फ्रीलांस करू शकता पण हे फ्रीलान्स करच्या पहिले खरं रजिस्ट्रेशन करत की त्याच्या उपरांत तू ऑथेंटिक अशा प्रकारचा तरी सरकारी दस्तवेजांचा अनुवाद करू शकता सरकारा भीतर एक आमच्याकडे खबर असा संचालनालय असा संचालनालय ताणी काय अधिकृत असे अनुवादक या गोयंत पॅनल त्यांचे निर्माण केला तुम्ही तातून एक वांगडी असा तर अशे जर अशे सरकाराकडे रेजिस्ट्रेशन पट्टा पण सगळ्यात महत्वाचे कुलदीप किने असा तुझ्या बाजारात तुझी पद निर्माण कर तुझ्या मार्केटिंग आणि म्हणून तू इंटरनेटाचे असं हे गरजेचे तुझ्या सगळ्या माहिती सकट की आपण एक ट्रान्सलेटर असा अमूक भाषेतल्यानंतर अमूक भाषेने अनुवाद बरे तरेन करू शकता तुझे डोमेन तुम्ही सांग की खंच्या क्षेत्रातले अनुवाद तू करतलो विज्ञान तंत्रज्ञान संगणक आयटीक खूप गरज असा आयटी आणि मेडिकल ही दोन क्षेत्रांशी असतात की ज्यातून कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय आज लागला आणि कोकणी सारख्या अत्यंत लहान तो योपूक लागला त्याच्या भागात दुसरं क्षेत्र असं ई बँकिंग तो आज बँकेन गेलो एटीएमात तू बटन दाबलो कार्ड दाबल्या बरोबर भाषा येतात चूज युअर लँग्वेज म्हणून तर अशा आता भाषेची अवेलेबल अव्हेलेबल सगळी मामं असतात तू बँकेने स्लीप चेक भरपाक गेलो जर ती स्लीप जी असा ती दोन तीन भाषांतली फक्त okay. इंग्लिशीत ना ती तर जो नवीन व्यवसाय असा खातीर म्हणजे आतापर्यंत बाकीच्या भाषेने कदाचित झाला म्हणजे मराठीत काही प्रमाणात झाला असत हिंदी बरेच प्रमाणात झाला असतात कोकणीत जापड भरपूर स्कोप असा आणि तुझे तू उपलब्ध असं इंटरनेटाचे हे महत्वाचे ते झाले उपरांत तुवेन तातुतली आपली आपले प्रभुत्व सिद्ध करप ओके तू कामाला लान लन लन घेऊन विश्वास पाडाव आप आपल्याविषयी की okay. आपण बाजारात बऱ्या ट्रान्सलेटर ट्रान्सलेट म्हणजे सगळ्यांना महत्व म्हणजे कॉम्प्युटर सेव्ही असो खूप गरजेच्या तंत्रज्ञांतर जायचं त्या आम्ही पहिल्या की गोवा आणि या अनुवादाचे काम चालला महाराष्ट्र इतके मोठ्या प्रमाणात नसत पण चाललं पण महाराष्ट्रात कोश वागमायाची एक मोठी समृद्ध परंपरा आहे त्यांना अनुवाद एक क्षेत्र आणि ते जे लागीचे क्षेत्रात तुम्ही खर्चي असत म्हणजे अनुवादक म्हणून तो मनीस अनेक खर्चा क्षेत्रांन वावरू शकता बर असा प्रश्न खरं म्हणजे कसे असा कोश व अनुवाद एक प्रकार आणि कोश तयार जातले जाल्यार सरकारी पावंड्याचेर ताका व्यवस्थित नियोजनबद्ध अशी योजना तयार करपाक जाय जशी महाराष्ट्र सरकारान सत्तर ऐंशीच्या दसकान तयार केली तांणी मंडळां घडली आणि त्यांना त्यांच्याकडल्या वेगवेगळ्या विषयात म्हणात परिभाशा परिभाषा म्हणात ह्यो तयार करून घेतल्यो तशेंच तरेचो काम गोय सरकारांनी करपाची गरज असा ओके वैज्ञानिक उतरावळी जे आमकां म्हणजे वनस्पती शास्त्रीय उतरवळ जाय आज पुस्तक मागले समजा किंवा मराठीतल्या सुद्धा जर ते उपलब्ध ना संगणकी भाषा या विषयात टर्मिनॉलॉजी प्राणी प्राणीशास्त्र अशी वेगवेगळी क्षेत्रा जी असतात

राष्ट्रीय अनुवाद मिशन okay. नॅशनल ट्रान्जलेशन मिशन तातुम किरे केलं की कि भारतातल ज्यो संहिता असतात नॉलेज टेक्स्ट ज्यांना म्हणतात वेगळ्या विषयातल साठ सत्तर विषयात सुमार दड हजार पुस्तकां ही भारतातल्या आठव्या परिशिष्टात पाविल्ल्या सगळ्या भाषांनी अनुवादीत जाऊ प्रकल्प खूप मोठा प्रकल्प असा अब्जावधी रुपयांचे तिका अनुदान सरकारी असा आणि म्हणून ही पुस्तकां त्या त्या भाषेने जेव्हा येतली ते समर्थ अनुवादक जाय पडतात Okay. जे ती पुस्तकां ज्ञानसंहिता त्या था भाषे था त्या भाषेतले अत्युच्च पुस्तक अमुक यत्तेचे असे पुस्तक न hmm. त्या भाषेतल्या ज्ञानाचे उच्च ज्ञानाचे पुस्तक ओके okay. समजा पॉलिटिकल सायन्स तातूतले गणमान्य पुस्तक ते hmm. तुमच्या मुख्य येतले तुमच्या भाषेन अनुवादित ओके आणि म्हणून अशा तर अनुवादक आमच्याकडे हळूहळू तयार जावपाक जाय आणि एक विषय आपला घेऊचो सगळ्यांक सगळे विषय जमचे ना कोणाचे वाणिज्य विषयात एक्सपर्टायज असतं कोणाचे विज्ञानान एक्सपर्टायज असतं कोणाचे कला इतिहास या विषयान So, आपला विषय निवडून त्या विषयान प्रगती करप हे विद्यार्थ्यां महत्व असतं सर गोव्यान एक अनुवादाची दीर्घ परंपरा मुळात भाषिक भूमिकाच किंवा हा जडण वेगळी असा हा गोयकार कोकणी त्याची मायभास त्या मराठी येते त्या इंग्लिश येते त्या हिंदी येते असे चार भाषा जरी त्या व्यवस्थित समजतात आणि पहिलीचे कोण तेपार लोक असा पोर्चुगीज भाषा येतात त्यांना गोयच्या दृष्टीन आणि जेव्हा आम्ही विचार करता की गोय ट्रान्सलेशनचा स्कोप कसं वाढपाचा असा आणि त्याचे वाठार आणि कसं विस्तृत जातो तुम्ही पोर्तुगीजीचा उल्लेख केला म्हणून सांगता हल्लीच गोत लुझोफोनिया गेम्स झालो तर अशा तर जेव्हा एका परकी भाषेच्या संदर्भात एक्टिव्हिटी इफी इफ्फी येतं गोय एक केंद्र गोय जे असा तर अशोक जे जागतिक दर्जाच कार्यावळी जागतिक पर्यटक हंगा येतात त्या पर्यटकाची जर तू गरज भागयतलो तुज्या कडेन अनुवादक जाय दुभाषी म्हणजे इंटरप्रिटर सगळ्या क्षेत्र आसा ते निर्माण जातले आणि चालू असा खरें म्हणजे आमचे टॅक्सीवाले दोन तीन जाल्यार अधिकृतपणान त्याची जा वेवस्था आयज करपाची गरज निर्माण झाली असेल दुसरे क्षेत्र ती या सगळ्या जसो वदोचो सरकारी हांवें सांगलो तशा तरेन एकोणीशे दोन हजार संत एक परिपत्रक केंद्र सरकाराचे आयले की तुमच्या गावात येऊपी प्रत्येक प्रकल्प जो आसा ताजे संपूर्ण ज्ञान लोकांक जाऊ की माझ्या गावात किती येतं हॉटेल येतात किंवा रिअल इस्टेट येतात जे ताजे संपूर्ण ज्ञान लोकांक जाऊच्या खात तो प्रकल्प लोकांक त्या देशी भाषेतल्यानं समजावून जाय ग्रामसभेतल्या अशा जाल्लो कायदा ह्या कायद्याची खर अंमलबजावणी आसा असा कडल्यान त्याची मागणी जावपाक जाय म्हाका खात्री असा की आगामी काळात गोयात अनुवाद आणि गोंयकारांचो जसो तुवें सांगलो की हो बेसिकली बहुभाषिक मल्टिलिंगवल सोळा भाषांनी ताणें बरं असे इतिहास सांगता वेगवेगळ्या मुळांतूच तो ताका ताची आवड असा आणि बहुभाषिक आशिया गोयात बहुभाषिकत्वच संदी उपलब्ध झात व्यवसायाच्या रुपातल्या करिअरच्या रूपातल्या ओके सर एखादं भुगामी म्हटलं की बी ए समजा एखादं भुग को, मराठी कोकणी किंवा हिंदी घेऊन करता तर ताने uh, दोन भाषेचे प्रभुत्व प्रयत्न मिळव इंग्लिश बरोबर आपली भाषा पण एक ट्रान्सलेटर म्हणून जर आपलं करिअर घडोव एक क्रिएटिव uh, रायटर किंवा आणि uh, भाषेच्या संदर्भात तर त्याने आपली तयारी कशी करची सुरुवातीक जसे सांगले वदूळ दो की दोन्ही भाषांचे प्रभुत्व ओके okay. तुझी स्वतःची ती भाषा जर मातृभाषा तुझी आणि एक खची तरी अन्य भाषा एक दोन अन्य भाषा हांचे प्रभुत्व वा खातीर वाचन त्याची गोडी लावप आपल्याक आणि जाल्ली अनुवादित जी क्षेत्रा असतात ती पळव अनुवादित कादंबरी आज प्रकाशन असं झालं प्रकाशन व्यवसाय की आय खंची साहित्य कृती कादंबरी किंवा चरित्र असत जर बरे असत ते जर इमिजिएटली महिन्या भीत ते भाषेला उपलब्ध जाता करून लागे आमच्या मराठी भाषा कन्नड भाषा हातून हे खूप प्रमाण वाढलं आता की जागतिक दर्जाचे खयचे पुस्तक आज इमिजिएटली अनुवादित येता ओके ही परिस्थिती असायच त्या सगळ्याचं एक ताळमेळ घालीत वाचन करीत आपल्याक एक अनुवादक म्हणून एस्टाब्लीश करून प्रयत्न दुसरे संगणकीय ज्ञान ते सुद्धा युनिकोडातले हे आवश्यक सरकारी कामा बाकीचे खूप पॅकेजीस असतात पण युनिकोडाक जितले तुम्ही लागशात तितल्या सरकारी कामांची आणि संधी वाटतली तिसरे शक्य जातात जाल्यार एक चार पाच जणांचा समूह समजा एकटायला ताण एक लहानशे असोसिएशन स्थापन केले आणि कॉम्प्युटरातली मास्टरी मिळेल थोडे त्याने कॅट टूल्स शका म्हणतात ते कॅट टूल्स थोडे आपल्याला थोडे मारक असतात okay. आणि कदाचित परवडपा सारखे ना एकट्या म्हणून ते समूहान जर समजा आम्ही ते घेतले आणि ताजेर आम्ही काम करपाक लागले जाल्यार आम्ही खूप मोठ्या प्रमाणात रिझल्ट दिवपाक शकतले आणि समूहान जर काम केल्याला कॉन्टॅक्ट आमकां वेगळे मिळू शकता म्हणजे तुम्ही एकटो कोण समजा एका एका फिल्डातलो समजा एक्सपर्ट असत जाल्यार चांत कॉन्ट्रेक्टर आणि आज सांगता ह्या प्रोजेक्ट्स ऑनलाईन लागल्यात म्हणजे ही सगळ्यात महत्वाची ऑनलाईन म्हणजे कसे असा ऑनलाईन तुम्ही एकदा ट्रान्सलेटर म्हणून रजिस्टर झाले का तुम्हाला ऑनलाईन कॉन्टेक्ट्स येतात तुम्हाला ईमेल येतात की अमूक अमुक ट्रान्सलेशन जॉब असा व समजा पर्यावरणाकडे संबंधित असा कामाचे स्वरूप असे असं की तेरा हजार उतरां आणि करपाक करतात तुम्ही रेट्स कोट तुमचे आता तुम्ही सुरुवातीकूच असा तुम्ही एकदम हाय फाय जायना तुम्ही परिस्थिती पळून एक नॉर्मल रिझनेबल रेट कोट करपाचो कोट केल्या उपरांत तुमक्यात एक सेम्पल पेज धाडून दितात okay. ती सेम्पल पेज पळून तुमच्याकडे ना जमतो घेवचो जमतो घेवचो नी मागीर न ते टायम बाउंड ताजे रूप सांगतात की जाय ताचं स्वरूप तुम्हाला ते सांगतात हे सगळे वाचून टर्म्स अँड कंडिशन एग्री झाले जर तुम्ही तो कॉन्ट्रॅक्ट साइन करपाचो आणि ऑनलाइन काम बऱ्याच वेळा ते ऑनलाइन असता काम म्हणजे यू हॅव टू बी ऑलवेज ऑनलाईन आणि ते काम तुम्ही थंय करप ते ऑनलाईन काम करपा खातीर तुझे मन सतत जागे आसचे पडटा okay. कारण जाल्ली चूक सुधारपाची संधी तुका थंय नासता जी ऑफलायनीन आसा ओके सो कदाचित म्हणटकच आणि थंय तुवें ऑलरेडी रेट कोट केल्लो आसता कुलदीप केन्ना केन्ना पांच रुपया सुद्दां उतराक मेळटात ओके okay. गोवा सरकारची अधिकृत रेट हे एक रुपया एका शब्दाक असतात पण काही फावटी ट्रान्सलेशनात पाच रुपया सुद्धा प्रतिशब्द म्हणजे ह्या क्षेत्रांत फक्त आवड नाही तर भरपूर पैसा सुद्धा असा फक्त गरज असा की नवीन तंत्रज्ञान आणि चिकाटी आणि कष्टान ती जबाबदारी घेऊपाची सर तुम्ही हांगा आले आणि ह्या क्षेत्राविषयी अत्यंत विस्तारान माहिती दिली त्या खातीर प्रण चौदीन तुमचे द्य बरं हे प्राध्यापक भूषण भावे करियर इन ट्रान्सलेशन याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं तुमकां वेगळे रिसोर्स पर्सन सुचोव्हेत आमच्या कार्यावळीविषयी सूचना करत त्याला मुजरत आमका ईमेल करा पळत राहत प्रुडंट